अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सामरुद या गावात मोठ्या प्रमाणावर हातबट्टी दारू विक्री होत असून ते बंद करण्याची मागणी सामरुद येथील माजी सरपंच श्रीकांत पाटील यांनी पोलीस निरीक्षक जामनेर यांच्याकडे केली। मात्र हे काम आमचे नसून दारूबंदी विभागाकडे बोट दाखवले। याबाबत श्रीकांत पाटील यांनी विचारणा केली असता त्यांना पोलीस स्टेशनमधून बाहेर काढताना पोलीस उपनिरीक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा सरपंच श्रीकांत पाटील यांनी आरोप करत या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका सरपंच परिषदेतर्फे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे। तर या संदर्भात PI किरण शिंदे यांना विचारणा केली असता हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला असून पोलीस स्टेशनमध्ये सर्वत्र कॅमेरे आहेत, त्याचे फुटेज आपण पाहू शकतात, अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली आहे। साडेदहा वाजेदरम्यान माझ्या गावातील 30-40 50-60 युवक मुलं हे पोलीस स्टेशनला आले। आल्यानंतर मी त्यांच्यासोबत होतो, सोबत असताना मी किरण शिंदे साहेबांना भेटलो। भेटल्यानंतर साहेबांना मी सांगितलं की आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत आहे आणि यामध्ये जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांचं फार नुकसान होत आहे, तरी आपण दारूबंदी करावी अशी मी त्यांना विनंती केली। परंतु साहेबांनी सांगितलं की दारूबंदी करणे हा आमचा विषय नाही, या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी एक विशेष पथक आहे, आपण त्यांच्याकडे दारूबंदीची मागणी करावी। परंतु गावातील जे माझ्यासोबत आलेले जे युवक मुलं होते त्या मुलांनी सांगितलं की जर तुमची दारूबंद करण्यासाठी तुमचं काम नाही तर तुम्ही तुमचे जे काही सहकारी आहेत किंवा आमच्या गावातील जे दारू विकतात ते असं सांगतात की आम्ही आपल्या पोलीस स्टेशनला हप्ते पुरवतो। त्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी आमचे काही सहकारी घेऊन तुम्ही तिथे जा, जे दारू विकत असतील त्यांच्यावर आम्ही रेट टाकतो। त्यानंतर सामरत गावामध्ये देखील हातभट्ट्या वगैरे देखील पोलिसाच्या सहकार्याने फोडण्यात आल्या, तरी देखील आमच्या गावामध्ये आज देखील दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। आजही आमच्या गावातील महिला पुरुष युवक वर्ग या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि आमच्या गावातून अशी जोरदार मागणी होत आहे की दारूबंदी पूर्णपणे बंद झाली पाहिजे, दारूचा कुठलाही एक थेंबसुद्धा आमच्या गावात विकला गेला पाहिजे नाही अशी आमच्या नागरिकांची इच्छा आहे। तरी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही सहकार्य करून आमच्या गावातील दारू लवकरात लवकर बंद करावी, जेणेकरून आमच्या गावातील जे सुशिक्षित वर्ग आहे तो खुश होईल व आनंदी होईल। अनिल वाशान थोडे पोलिसांचा काक्या आज सर्वसाधारण माणसाच्या मनावर हिंबलाच पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत, पण कारवाई करताना काही सक्षम अधिकारी काही वेळेचं भान विसरतात, काही परिस्थितीचं भान विसरतात। काल जो प्रकार घडला दारूबंदीसाठी पूर्ण जमाव गावातला सरपंचांना घेऊन पोलीस स्टेशनला आला, त्यावेळेमध्ये सरपंचांना सहकार्याची अपेक्षा पोलिसांकडनं होती, किमान आश्वासनाची अपेक्षा होती। कायद्याची भाषा सर्व सामान्य माणसाला कळत नाही, ते कायद्यात बसतं किंवा न बसत हे पोलिसांना माहिती असतं, पण पोलिसांचं काम आहे शांतता आणि सुव्यवस्था राखणे। त्याच्या उलट प्रकार काल श्रीकांत पाटील यांच्या बाबतीत पोलीस स्टेशनला पाहायला मिळाला, त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली आणि त्यांना गावासमोर अपमानित करण्यात आलं। तरीही फक्त गावासाठी आणि शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही PSI श्री किरण शिंदेसाहेब यांना भेटलो, परंतु यापुढेही असे प्रकार आपल्या तालुक्यात घडायला नको अशी किमान पोलिसांकडनं आम्हाला लोकप्रतिनिधी यांना त्यांना अपेक्षा आहे। कारण लोकप्रतिनिधी काम करताना स्वतःचं हित बाजूला ठेवून स्वतःचा वेळ स्वतःची कामं बाजूला ठेवून पोलीस स्टेशनला येऊन नागरिक आणि पोलीस यांच्याबद्दल दुवा बनण्याचा प्रयत्न करतात आणि ते मात्र गुन्हेगारी कमी करण्यासाठी खूप मदत करण्याचा प्रयत्न करतात। तर त्यांच्यासोबत अशी जर अपमानजनक वागणूक झाली तर हा खूप संतापाचा विषय सर्वांसाठी आहे। मी सरपंच परिषदेचा जिल्हा समन्वयक आणि सचिव
या नात्याने आणि लोकप्रतिनिधी राहिलेलो या नात्याने सुद्धा मी पोलिसांना प्रशासनाला सूचना करू इच्छितो की त्यांनी किमान माणसाचे भान ठेवून आणि आपल्या वर्दीचा सन्मान ठेवून फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी. विनाकारण आरोपांची भाषा करून लोकांसमोर कुणाला पण अपमानित करू नये असं मला वाटतं. काल जामनेर पोलीस स्टेशनला सामरोजच्या जी घटना घडली तिथले जे सन्मान्य माजी सरपंच आणि विद्यमान सरपंचाचे पती श्रीकांत पाटील यांनी जे दारूबंदीच्या संदर्भात गावकऱ्यांच्या सोबत त्या ठिकाणी साहेबांची भेट घेतली आणि त्या संदर्भामध्ये जी काय बाचाबाची झाली वादविवाद झाले असल्याची माहिती श्रीकांत पाटलांनी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ काकडे यांच्या कानावरती कालच बातमी टाकली आणि तात्काळ आमच्या सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ आणि प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी सदर घटनेची तत्काळ दखल घेऊन नाशिक येथील DIG तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि DYSP पाचोरा भाग या तिघांना ईमेलद्वारे माननीय दत्ताभाऊ काकडेंनी त्या संदर्भात ईमेल करून तक्रार केलेली आहे. तर त्यासाठी आता पुढील चौकशी पोलीस खातं या बाबतीत करेल आणि गावगड्याचं काम करत असताना सर्वसामान्य सरपंचांवर जो अन्याय होतो त्याच्या विरोधात लढण्यासाठी जी संघटना माननीय दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वात काम करते ते अधिक जोमाने अधिक सक्षमतेने यापुढे तालुक्यात काम करत राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. हा जो प्रकार आहे हा पूर्ण गैरसमजुतीतून झालेला आहे. त्यांचं जे काय म्हणणं होतं की धक्काबुक्की झाली किंवा वगैरे प्रकार आमच्या सर्वांच्या डोक्यावर आणि पोलीस स्टेशनच्या कार्यालयाच्या पूर्ण प्रिमायसेसमध्ये CCTV कॅमेरे आहेत याचा सर्वांचा बॅकअप आपल्याकडे आहे. ते काल सर्वजण इतर सहकाऱ्यांसोबत आले त्यावेळीही ही चर्चा झाली. त्यांचं अजूनही म्हणणं असेल आपण त्यांना सर्व रेकॉर्डिंग दाखवायला तयार आहे. हा झालेला जो प्रकार आहे तो संपूर्णपणे गैरसमजुतीतून झालेला आहे कारण त्याचवेळी पोलीस स्टेशनला बरीचशी गर्दी होती आणि इतरही प्रकरणांमधले लोक आलेले होते त्यामुळं त्यांना शांततेच्या मार्गाने बाहेर जायला सांगितलेलं असेल ते मी नाकारत नाही आहे. पोलीस स्टेशनमध्ये शांतता ठेवणे सर्वसामान्य लोकांना न्याय देणे त्यांच्या तक्रारी दाखल करून घेणे आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे पुढची ती त्यावर करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे ते आम्ही नाकारत नाही. त्या व्यतिरिक्तही जामनेरमध्ये 2 दिवसापूर्वी एक प्रकार घडला होता त्यामुळे आमचा बराचसा फोर्स हा त्या ठिकाणी फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग कामी लावलेला होता परंतु त्यांची आग्रहाचीच मागणी असल्याने आम्ही त्यातूनही काही फोर्स काढून आणि रिस्क घेऊन त्या गावामध्ये पाठवली. रिस्क याच्यासाठी आहे कारण प्रकार जामनेरमधला गंभीर होता तिथला फोर्स काढून त्या गावामध्ये पाठवून विशेष पथक पाठवून पुन्हा कारवाया केलेल्या आहेत. आमच्या कारवायांमध्ये सातत्य आहे. मागील 2 वर्षामध्ये मी जवळपास सगळीकडे रेकॉर्ड ब्रेक कारवाया केलेल्या आहेत तरी त्यांचा जो गैरसमज आहे त्यांना अजूनही वाटत असेल तर त्यांनी पुन्हा यावं. आपण पुन्हा त्यांना सर्व व्हिडिओ चित्रीकरण वगैरे जे आहे ते दाखवण्यास तयार आहोत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.